नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी आपल्यापुढे टेट परीक्षा मार्गदर्शन भाग एक यावरचा व्हिडिओ सादर करीत आहे मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एडसेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करत आहे चला तर पाहूया टेट परीक्षा मार्गदर्शन भाग एक आता टेट ही परीक्षा जी आहे ती शिक्षकांसाठी असणारी पात्रता परीक्षा आहे यामध्ये एकूण दोनशे प्रश्न असतात त्यापैकी जास्तीत जास्त प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणी व गणित ह्या विषयावर असतात इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी यावरही काही प्रश्न या परीक्षेत विचारले जातात तसेच इतिहास भूगोल विज्ञान व अर्थशास्त्र यावरचे सुद्धा काही प्रश्न यामध्ये असतात तर ह्या पहिल्या भागात आज आपण बुद्धिमत्ता चाचणी व गणित यावरच्या काही प्रश्नांची चर्चा करणार आहोत या ठिकाणी टीप दिलेली आहे याबाबत विविध महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षांवर मी स्वतः व्याख्याने दिली आहेत संपर्कासाठी माझा ईमेल आहे मिलिन कुमार जोशी हंड्रेड ॲट जीमेल डॉट कॉम पहिला प्रश्न आहे एक किलोमीटर चालल्यानंतर मीना डावीकडे वळली आणि आणखीन बारा मीटर चालली पुन्हा ती डावीकडे वळली आणि चार मीटर चालली आता ती पूर्व दिशेस प्रवास करत आहेत तर तिने आपला प्रवास कोणत्या दिशेस सुरू केला सुरू केला होता आता या ठिकाणी पर्याय असे हे पश्चिम उत्तर डी दक्षिण तर हा जो प्रश्न आहे तो आकृती काढून त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे पहा या ठिकाणी आकृती काढलेली आहे एक किलोमीटर इकडच्या दिशेला गेली त्याच्यानंतर पुन्हा डावीकडे वळली पुन्हा इकडे चार मीटर वळली तर अशी ही आकृती मी या ठिकाणी काढलेली आहे या ठिकाणी दिशांचा विचार न करता सुरुवातीला आकृती काढली आणि शेवटी असं सांगितलेलं आहे की तिचा शेवटचा जो प्रवास होता तो पूर्वेकडे होता म्हणजे इकडच्या दिशेला होता तर तिने कोणत्या दिशेने प्रवास सुरू केला तर ह्या इकडच्या दिशेने म्हणजे पूर्वाच्या विरुद्ध पश्चिम आता या दिशाचक्रामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर दिशाचक्रामध्ये सुद्धा इकडे पूर्व आहे आणि इकडे पश्चिम आहे पण हे मूळ दिशा नकाशाच्या दृष्टीने घेतल्या उत्तर वरच्या साईडला आणि दक्षिण खालच्या साईडला तर आता दिशा लक्षात ठेवण्यासाठी कसं करायचं की घड्याळाच्या काट्याच्या दिशेने दिशा लक्षात ठेवायच्या आणि त्याची सुरुवात जी आहे आग्नेयपासून करायची आता ही आग्नेय दिशा जी आहे या आग्नेय दिशेचा आ आदन पवा वाजे कसा उइपू उइफू हे लक्षात ठेवायचं आदन पवा वाजे कसा उइपू उइफू आ म्हणजे आग्नेय द म्हणजे दक्षिण न म्हणजे नैऋत्य पावा म्हटला प पा म्हणजे पश्चिम वा म्हणजे वायव्य उइपू उइू म्हटलं उत्तर ईशान्य आणि पूर्व तर हे लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला दिशा चांगल्या प्रकारे लक्षात राहतात जर हे दिशाचक्र जर असं फिरवलं तर पूर्व इकडे येते पश्चिम इकडे येते म्हणजे दिशांचा विचार करत असताना दिशाचक्र हे त्या ठिकाणी तुम्हाला पाठ पाहिजे तर पूर्व इकडे आहे आणि उत्तर जी आहे ती इकडच्या बाजूला आहे म्हणून मीनाने प्रवास सुरू केला तो पश्चिम दिशेकडनं म्हणून पश्चिम या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे पर्यायामध्ये पश्चिम ऐका पहा आहे ए पर्याय पश्चिम त्याच्यानंतर दुसरा प्रश्न सुद्धा रांगेवरचा बुद्धिमत्ता चाचणीवरचा प्रश्न का आहे काय पहा मुलांच्या रांगेत ए डावीकडून तेराव्या क्रमांकावर व उजवीकडून सतराव्या क्रमांकावर आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती पर्याय ए तीस बी एकोणतीस सी बत्तीस डी एकोणतीस डी अठ्ठावीस आता सूत्र असं आहे की रांगेतील एकूण मुले बरोबर डावीकडून क्रमांक असलेला आणि उजवीकडून क्रमांक मायनस वन तर आता त्या मुलाचा जो क्रमांक होता तो तेरावा होता डावीकडून आणि उजवीकडून सतरा तेरा अधिक सतरा वजा एक म्हणजे तीस वजा एक म्हणजे एकोणतीस तर या ठिकाणी जे दिलेले आहेत नंबर त्याची बेरीज घ्यायची तेरा अधिक सतरा मायनस एक म्हणजे एकोणतीस तर एकोणतीस या ठिकाणी आहे बी पर्याय एकोणतीस त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीन हा गणितावरचा प्रश्न आहे दोन चौकोनांचे क्षेत्रफळ ही दोनशे पंचवीस तसे दोनशे छप्पन या गुणोत्तरात आहेत त्यांच्या परिमितीचे गुणोत्तर किती असेल ए दोनशे पंचवीस तसे दोनशे छप्पन बी दोनशे छप्पन तसे दोनशे पंचवीस सी पंधरा तसे सोळा आणि डी सोळा तसे पंधरा आता आपण जर गुणोत्तराकडे पाहिलं तर याच्यामध्ये वर्गसंख्या दिसत आहे दोनशे पंचवीस आणि दोनशे छप्पन याचा अर्थ ते चौकोन म्हणजे चौरस आहेत तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि चौरसाची परिमिती म्हणजे चार गुणिले चौरसाची बाजू हे सूत्र आपल्याला लक्षात राहिली पाहिजे मग आता हे गुणोत्तर दोनशे पंचवीस कशाचं आहे पंधराचा वर्ग आणि दोनशे छप्पन्न आहे सोळाचा वर्ग पंधराचा वर्ग तसे सोळाचा वर्ग हे गुणोत्तर घेतलं दोन्हीकडचा वर्ग कॅन्सल केला तर पंधरा तसे सोळा त्या ठिकाणी गुणोत्तर आलं मग आता चौरसाच्या परिमितीचे गुणोत्तर काढण्यासाठी त्याला चारने गुणलं चार गुणिले पंधरा तसे चार गुणिले सोळा पण दोन्हीकडचे चार चार कट झाले तर पंधरा तसे सोळा त्या ठिकाणी गुणोत्तर येतं मग हे गुणोत्तर त्याच्यामध्ये आहे का पहा तर आहे सी हा पर्याय त्या ठिकाणी आहे पंधरा तसे सोळा त्याच्यानंतर चौथा प्रश्न जो आहे तो गणितावरचाच आणि बी एडशी संबंधित आहे खालील मालिकेतील मध्यक शोधा मध्यक म्हणजे मध्यगा त्या ठिकाणी सुटे प्राप्तांक दिले सोळा दहा सतरा पंधरा बारा ए आहे पर्याय बारा त्याच्यानंतर बी पंधरा सी सोळा आणि डी सतरा आता ज्या वेळेस आपल्याला मध्य किंवा मध्यगा शोधायची असते मिडियन शोधायचं असतं तर मालिकेतील संख्या ज्या आहेत त्या क्रमाने चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावाव्यात उतर या ठिकाणी दिलेले पहा चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावाव्यात या ठिकाणी दिलेले मग मी आता सुरुवातीला संख्या चढत्या क्रमाने लावतो चढत्या क्रमाने लावल्यानंतर सुरुवातीला कोणती संख्या येते दहा बारा पंधरा सोळा सतरा आता इथे एकूण पाच संख्या आहे पाच संख्या असल्यामुळे मध्यभागी असणारी संख्या मधोमध असणारी संख्या ती पंधरा आहे म्हणजेच ह्या मालिकेचा मध्यक किंवा मध्यगा किती येते पंधरा आहे ये इथे दिलेलं पा एकूण संख्या पाच असल्यामुळे मध्यभागी येणारी संख्या ही मध्यगा किंवा मध्यक असते म्हणून या ठिकाणी काय कि या मालिकेचा मध्यांक किंवा मध्यक पंधरा आहे तर पंधरा उत्तर आहे का बघा आहे बी पर्याय पंधरा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा जो आहे तो प्रश्न क्रमांक पाच काय आहे प्रश्न क्रमांक पाच हा डिक्शनरीवर आधारित दिलेला आहे बुद्धिमत्तेवरचा प्रश्न आहे निर्देश खालील शब्दांची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा शब्दकोशामधील मांडणीमध्ये कोणता शब्द, शब्द? चौथा येईल ए प्रोपेन्स बी प्रॉफेट सी प्रॉंग डी प्रोपाईन तर आता ह्या ठिकाणी ज्या वेळेस आपण क्रम लावतो त्यावेळेस सुरुवातीला पाहिजे तर याच्यामध्ये सगळ्यांमध्ये पी आर ओ पी आर ओ पी आर ओ हे कॉमन आहे आणि पी आर ओ असल्यामुळे आपल्याला त्याच्यावरून क्रमांक लावता येणार नाही पी आर ओ नंतरचं जे अक्षर आहे तीन अक्षरांचं पी पी एन पी असं दिसतं आहे तर याच्यामध्ये एन हे अक्षर आधी येतं म्हणून एक नंबर त्या ठिकाणी पण आता तिन्ही याच्यामध्ये उरलेल्या पी 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 हे असल्यामुळे त्याच्या पुढचं अक्षर घ्यायचं तर पुढचे अक्षर आहेत ई एच आय तर ई सुरुवातीला येतं म्हणून दोन एच नंतर येतं तीन आणि आय चार म्हणून या ठिकाणी शब्दकोशांमधील मांडणीमध्ये येणारा चौथा जो आहे तो आहे शब्द प्रोपेन म्हणून उत्तर आहे प्रोपाईन डी उत्तर प्रोपाईन त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहा खालील आकृत्यांचा अभ्यास करा आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या प्रश्न काय चहा आणि सरबत घेणारे परंतु कॉफी न घेणारे लोक किती आहेत ए पर्याय वीस बी सतरा सी पंचवीस आणि डी पंधरा तर आता या ठिकाणी आकृती दिलेली पहा तर हा बुद्धिमत्तेवरचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये त्रिकोण जो दाखवलेला आहे ते चहा घेणारे वर्तुळ कॉफी घेणारे वर्तुळातले आणि आयतामधले सरबत घेणारे तर आपल्याला काय म्हटलं की चहा व सरबत घेणारे चहा आणि सरबत घेणारे पण कॉफी न घेणारे म्हणून त्रिकोण आणि आयत याच्यामध्ये असलेले पण वर्तुळात नसलेली संख्या कोणती आहे ती शोधायची तर ती आपण शोधल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल की सतरा ही अशी आहे की जी त्रिकोणातही आहे आणि आयतामध्ये पण वर्तुळात त्या ठिकाणी नाही आहे म्हणून सतरा त्या ठिकाणी उत्तर असेल उत्तर शोधताना काय करायचं चहा आणि सरबत घेणारी शोधताना त्रिकोणातील व आयतातील ह्या दोन्हीमध्ये येणारी पण वर्तुळात न येणारी संख्या पहा शोधल्यानंतर आपणास सतरा ही संख्या तशा प्रकारे येते दिसेल याचाच अर्थ यामध्ये विचारलेल्या प्रश्नाचा पर्याय सतरा अंक दर्शवणारा आहे तर आता सतरा अंक पर्याय कुठे बघा बी पर्याय त्या ठिकाणी आहे म्हणून बी सतरा हे उत्तर करेक्ट आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सात जो आहे तो मालिकेवरचा प्रश्न बुद्धिमत्तेवरचा निर्देश खाली दिलेला प्रश्न हा वर्णमालिकेवर आधारित आहे या प्रत्येक मालिकेतील काही अक्षरे गहाळ आहेत योग्य पर्याय निवडा पाचपेक्षा अधिक अक्षरे गहाळ असल्यास मालिका पूर्ण करून शेवटची पाच अक्षरे निवडा त्या ठिकाणी मालिका दिलेली झूम करून पाहूया तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसेल की ए नंतर तीन रिकाम्या जागा आहेत ई e, ए बी पुन्हा एक रिकामी जागा डी पुन्हा एक रिकामी जागा बी पुन्हा दोन रिकाम्या जागा बी आणि नंतर एक तर आता ह्या लयबद्ध मांडणीमध्ये तसं असतं की गट पाळावं लागतात मी आता त्या ठिकाणी गट पाडलेले आहेत पहा या ठिकाणी पर्याय असे ए बी सी डी बी ए बी सी डी बी ई बी सी ए बी ए आणि बी सी ए बी सी शेवटची पाच अक्षरं आपल्याला निवडायची आहेत आता याच्यामध्ये गट कसे पडलेले आहेत पहा पहिलं ए बी सी डी ई एक कमी झाला ए बी सी डी कुणा एक कमी झाला ए बी सी कुणा कमी झाला एक ए बी आणि शेवटी ए तर पाच चार तीन दोन एक असे गट त्या ठिकाणी पडलेले आहेत ता ता तर आता ए नंतर तीन जागा त्या ठिकाणी रिकाम्या आहेत मग त्या तीन जागा जर भरलं तर बी सी डी येतं पुन्हा ई आहे पुन्हा ए बी आहे पुन्हा एक जागा रिकामी भरली तर सी येतं पुन्हा डी येतं पुन्हा एक, एक रिकामी जागा भरली तर ए येतं पुन्हा बी आहे पुन्हा सी ए भरलं तर त्या ठिकाणी कंटिन्यू येते सी सिरीज आणि बी नंतर पुन्हा ए तर अशा पद्धतीने ही सिरीज पूर्ण केली तर याच्यामध्ये या मालिकेमध्ये शेवटचे जे पाच अक्षर आले ते आहे बी सी ए बी ए मग बी सी ए बी ए आहे का पर्याय आहे तर या ठिकाणी सी पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे बी सी ए बी ए तर अशा प्रकारे लयबद्ध मांडणीची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी शोधावी लागतात त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आठ गणितावरचा आहे काय प्रश्न आहे पहा ए हा बीपेक्षा दुप्पट गतिमान आहे आणि बी हा सीपेक्षा तिप्पट गतिमान आहे सीद्वारे एक छेद दोन तासांमध्ये पार झालेला प्रवास हा एद्वारे किती वेळेमध्ये पूर्ण होईल पर्याय आहेत ए पाच मिनिटे बी पंधरा मिनिटे सी एक तास आणि डी एक दशांश पाच तास तर आता या ठिकाणी उत्तर असं काढायचं की उत्तर काढत असताना त्या ठिकाणी गुणोत्तर प्रमाण वापरावं लागतं वेग व वेळ हे गुणोत्तर व्यस्त प्रमाणात असतं पण वेगाचे प्रमाण व लागणारा वेळ यांचे गुणोत्तर कॉन्स्टंट असेल किंवा समान असेल तर आता सीचा वेग समजा एक पट आहे बी हा त्याच्यापेक्षा तिप्पट वेगाने आहे आणि ए हा बीच्या दुप्पट म्हणजे तीनच्या दुप्पट सहा येईल म्हणून ह्या ठिकाणी वेगाचं प्रमाण घेतलेलं आहे ए बी सी काय तिथलं सहा जसे तीन जसे एक आता पण साठी लागणारा वेळ किती तिथला आहे एक छेद दोन मग आता सीसाठी एक गुणिले तीस म्हणजे एक छेद तीस एक गुणिले तीस म्हणजे तीस आलं आता एक छेद दोन म्हणजेच किती तीस मिनटे अर्धा तास अर्धा तास म्हणजे तीस मिनटे म्हणून ह्या ठिकाणी मी काय केलं मी तीस मिनटे घेतलं एक गुणिले तीस म्हणजे तीस मग आता बीसाठी तिप्पट वेगाने जर गेला तर त्याला दहा मिनटंच लागतात तीन गुणिले दहा म्हणजे तीस आणि ए हा सहाच्या पटीनं वेगानं गेला तर त्याला पाचच मिनटं लागतात सहा गुणिले पाच म्हणजे तीस म्हणजे ह्या ठिकाणी तीस 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 हे कॉन्स्टंट आलेलं आहे म्हणून एक गुणिले तीस तीन गुणिले दहा आणि सहा गुणिले पाच असं मी त्या ठिकाणी काढलेलं आहे म्हणून सहा गुणिले किती असा जर प्रश्न विचारला सहा गुणिले किती म्हणजे तीस म्हणजे पाच उत्तर येईल म्हणून त्या ठिकाणी एला पाच मिनटं त्या ठिकाणी वेळ लागेल मग या ठिकाणी पर्यायामध्ये पाच मिनटं आहे का पहा आहे तर ए बरोबर पाच मिनटे हा पर्याय त्या ठिकाणी करेक्ट असतात एला त्या ते ठिकाणी तेवढंच अंतर पूर्ण करण्यासाठी पाच मिनटे इतका कालावधी लागेल तर हे व्यस्त प्रमाणाचं त्या ठिकाणी उदाहरण आहे त्याच्यानंतर नववा प्रश्न हे सुद्धा गुणोत्तरावर आधारित आहे काही माणसे एक काम सत्तर दिवसात पूर्ण करतात जर दोन माणसे कमी झाली तर काम करण्यासाठी दहा दिवस जास्त लागतात तर सुरुवातीला कामावर एकूण माणसे किती होती ए चौदा बी सोळा सी अठरा अंडी सांगता येणार नाही तर आता या ठिकाणी माणसं व कामासाठी लागणारे दिवस यांच्यातील गुणोत्तर कसं आहे व्यस्त आहे गुणोत्तर व्यस्त प्रमाणात असते समजा सुरुवातीला कामासाठी एक्स माणसं होती म्हणून त्या ठिकाणी मी सूत्र काय म्हणलं एक्स गुणिले सत्तर पण दोन माणसं कमी झाली म्हणून एक्स मायनस दोन आणि कामाचे सत्तर दिवसामध्ये दहा दिवस ॲड झाले गुणज्याऐंशी पण आता हे गुणोत्तर समान असतं म्हणून समान दाखवलं आहे एक्स गुणिले सत्तर बरोबर एक्स मायनस टू इन ब्रॅकेट इन टू एटी तर या ठिकाणी हे गुणोत्तर सोडवलं तर सत्तर एक्स बरोबर ऐंशी एक्स मायनस एकशे साठ मग आता ऐंशी मायनस सात सत्तर ऐंशी एक्स मायनस सत्तर एक्स बरोबर एकशे साठ तर दहा एक्स बरोबर एकशे साठ शून्य शून्य कट झाला तर एक्स बरोबर सोळा म्हणजे सुरुवातीला सोळा माणसं त्या ठिकाणी कामावर होती मग आता सोळा पर्याय आहे का आहे बी बरोबर सोळा तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढावं लागेल आणि दहावा प्रश्न जो आहे तो सुद्धा गणितावर आधारित आहे एका पुस्तकाचा पाचशे सात भाग व पन्नास पाने वाचून झाली आहेत दहा पाने आता वाचावायची शिल्लक राहिलेली आहेत तर त्या पुस्तकात एकूण पाने किती एकशे चाळीस बी एकशे वीस सी शंभर डी दोनशे दहा तर आता समजा पुस्तकात एकूण पानं आहेत एक्स आता वाचून झालेला पुस्तकाचा भाग समजूया आपण पाच छेद सात एक्स मग आता सातपैकी पाच वाचले म्हणजे सातपैकी दोन शिल्लक राहिले म्हणून वाचावायचं पुस्तकाचा वाचा राहिलेला भाग म्हणजे दोन सात एक्स मग आता पानं किती शिल्लक राहिली तर या ठिकाणी पन्नास पानं वाचून झाली आहेत आणि दहा पानं वाचावायची राहिली आहेत म्हणजे पाच भाग पाचशे सात भाग वाचल्यानंतर पन्नास पानं वाचून झालेली आहेत आणि दहा पानं शिल्लक राहिलेली आहेत म्हणजे दोन शेत सात एक्स बरोबर किती येईल साठ येईल कारण पन्नास अधिक दहा बरोबर साठ पन्नास अधिक दहा बरोबर साठ दोन छेद सात बरोबर साठ तर या ठिकाणी हे एक्सबरोबर साठ गुणिले सात भागिले दोन जवळ त्या ठिकाणी सोडवल्यानंतर बरोबर तीस गुणिले सात बरोबर दोनशे दहा तर त्या पुस्तकामध्ये एकूण दोनशे दहा त्या ठिकाणी पानंवती डी बरोबर आहे दोनशे दहा पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे तर अशा प्रकारे तुम्हाला टेट परीक्षेमधले उदाहरणं त्या ठिकाणी सोडवायची आहेत बेस्ट ऑफ लक सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा